आम्ही पात्रवट निर्माण करतोय चक्कीचे पाट ज्या पाटांनी पीठ आणि रोटी दिले तुम्हाला आम्ही मात्र अन्नाच्या कदासाठी रोजच मुष्टी गरगर करतोय दुसरं काय दुर्दैव आमचं आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय आमच्या छिन्नी हातोड्यांनी एकदा तर कमालच केली पाषाणातून वेरूळ अजिंठा कोरल्या गेली उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून शिल्पात सौंदर्य तुम्ही पाहता आणि म्हणता वा 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 बहुत खूप चुरा तुमचा ब्रह्मा विष्णू महेशाला लक्ष्मीला आणि सरस्वतीला आम्हीच की रूपणं दिलंय आता आम्हीच खरं सांगा आता तुम्हीच खरं सांगा ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता अरे आमच्या चिन्नी आणि हातोड्यासाठी तार मार सारखा आधुनिक योद्धा आमच्यात हे चंद आक्षेप जो आहे तो या एका कडव्याला आहे माझं म्हणून वाटत रॉंग मी जवाहरचं नुसतं समर्थक नाही करत आहे मी त्यांच्या चळवळीचा नेता आहे आणि मी असा प्रश्न विचारतो या सवंद लोकांना की जे लोक हे या देशातले नाहीत जे खैबर खिंडीत नाही इथं आलेले आहे जे स्वतःला वैदिक म्हणतात माझा प्रश्न बेसिक मुद्द्यांकडे मी जातो ब्राह्मण वैदिक आहेत की हिंदू आहेत हे एकदा ब्राह्मणांनी सांगितलं पाहिजे की ब्राह्मण हिंदू आहेत की वैदिक आहेत की हिंदू आहेत आम्ही सारे हिंदू आहोत आपण सारे हिंदू आहोत ब्राह्मण हिंदू आहेत काय मग ब्राह्मण हिंदू असतील तर अगदी देवेंद्र फडणवीसनं स्वतःचं सर्टिफिकेट द्यावा त्याच्यावरती दाखव माझ्या जातीच्या माझ्या सर्टिफिकेटवरती शाळा सोडल्याच्या हिंदू कायकाळी असं आहे कुणी हिंदू वडार आहे कुणी हिंदू मराठा आहे कुणी हिंदू माळी आहे आम्ही सगळ्याच्या पाठीमध्ये हिंदू आहे मग ब्राह्मण जर आमच्या धर्माचे सर्वश्रेष्ठ पुजारी असतील तर त्यांचं हिंदू ब्राह्मण असं नको एक सर्टिफिकेट तुम्ही मला आणून दाखवा तुम्ही सांगाल ती इच्छा घ्याल मी तयार आहे एक सर्टिफिकेट नाही दे आर नॉट हिंदू ब्राह्मण हिंदू नाही त्यांनी म्हणजे शिंग म्हणून वास्त्रात घुसण्याची गरज नाही ते स्वतः ब्राह्मण कधीही स्वतःला मानत नाही हिंदू ते मूर्तीपूजक नाही मी अभ्यासक आहे म्हणून तुम्हाला सांगतो ते मूर्तीपूजक नाही ते मूर्तींची पूजा करत नाही त्यांच्या देवाऱ्यावरती मूर्ती नसतात त्यांच्या लग्नामध्ये मूर्ती नसतात म्हणून ते आपल्याला कुणालाही लग्नाला बोलवत नाही बोलवलं असलं तर बरं असरा माझे असंख्य मित्र ब्राह्मण आहेत पण तरीही कुणी मला लग्नाला बोलवलेलं नाही त्यांच्या आमच्या लग्नाला मात्र त्याच्याशिवाय चालत नाही आम्ही घर बांधायचं आणि मूर्ततेला विचारायचा पोरगा आम्ही जन्माला घालायचं मूर्ततेला विचारायचा बडी देश मग तुम्ही हिंदू तर असलं पाहिजे ना तुमचं हे सगळं ऐकायला तर तुम्ही अहिंदू आहात आणि याच्यासाठी माझ्याकडे असंख्य पुरावे आहेत हे जे पुरावे मी प्रेसला देऊ शकतो आणि त्यांना कुणाला वाद घालायचा त्यांच्याशी वाद घालू शकतो जिजिया कर नावाचा कर औरंगजेबाने लावला या जिजिया कर कुणाला लागत होता तर जे मुस्लिम नाहीत मुस्लिम इतर सर्व लोकांना जिजिया कर त्यांनी लावला हा जिजिया कर लावल्याच्यानंतर तो कुणाला लागत नव्हता स्त्रियांना अजिबात लागत नव्हता अपंगांना लागत नव्हता अनाथांना लागत नव्हता जे कमजोर आहेत त्यांना लागत नव्हता स्त्रियांनाही लागत नव्हता फक्त तो कमवत्या पुरुषाला जिजिया कर लागत होता तरी सुद्धा सगळे ब्राह्मण गेले त्याच्याकडे आणि औरंगजेबाला असं सांगितलं याचं सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे औरंगजेबाला असं सांगितलं की आम्ही पुरोहित आहोत आम्ही हिंदू नाही आहोत आम्ही वैदिक आहोत आमचा वेगळा धर्म आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला हा टॅक्स लावता येणार नाही कारण आम्ही पुरोहित आहोत पुरोहितांना तुम्ही माफ केलेला आहे आम्ही पुरोहित वर्गातले लोक आहोत आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हे करता येणार नाही हा टॅक्स नाही लावता येणार आणि औरंगजेबानं ते ऐकलं आणि फक्त जिजिया करातनं ब्राह्मणांना सूट दिली की नाही ही जर तुम्ही सूट घेत आहात आणि तुम्ही जर हिंदू नाही आहात तर तुम्ही या संबंध अहिंदू लोकांच्या मध्ये तुम्हाला गंमत सांगतो 12व्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द कोणत्याही वाङ्मयात नाही ऋग्वेदामध्ये नाही यजुर्वेदामध्ये नाही म्हणजे चारही वेदांमध्ये नाही पुराणांमध्ये नाही उपनिषदांमध्ये नाही महाभारतामध्ये नाही रामायणामध्ये नाही हे तुमचे मूलग्रंथ आहेत ना याच्यामध्ये हिंदू हा शब्दच नाही हिंदू 13व्या शतकापर्यंत नाहीत मग 13व्या शतकापर्यंत जे त्याला म्हणतात ते डार्क एज मध्ययुगीन अंधकार युग असं त्याचं वर्णन करतात कसला अंधकार आहे तुम्ही आम्हाला इतिहास जागण्यासाठी त्याच्यावर माती टाकण्यासाठी निर्णय घेतलेला आणि तुम्ही आम्हाला सांगता ते अंधकार युग आहे की जे
सम्राट अशोकाच्या दातवाचा खून केल्याच्या नंतर त्याचं राज्य ज्यांनी वळकवलं तो ब्राह्मण वृत्रष्ण हा त्यानं ते ताब्यात घेतलं आणि सबंध बौद्धांच्या खतली केल्या प्रचंड प्रमाणामध्ये बदलाव बौद्धांच्या खतली केल्या हे सांगावं लागेल म्हणून हे सांगायला लागू नये याच्यासाठी सांगता तुम्ही डार्केज आहे वडील डार्केज कधीतरी ब्राह्मण खरं बोलतील काय याच्यावर कोणी बोलायचं नाही काय याच्यावर बोलायला गेलं की मला म्हणतात ब्राह्मण भेटतात अरे काय संबंध आहे ब्राह्मण काय एकट्याला जबाबदार नाही क्षत्रिय सुद्धा आहेत वैश्य सुद्धा आहेत म्हणजे त्रैवर्णिकांनी केलेली ही दादागिरी आहे केवळ ब्राह्मण नाही ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनी म्हणून केलेली ही दादागिरी आहे त्यामुळे एकट्या ब्राह्मणने आपल्या अंगावर काय घ्यायचं कारण आहे त्यांचा द्वेष त्यांच्या विरोधी बोललं की ब्राह्मण द्वेष काय बरं करतो तुमचा द्वेष का करू नये हा कवी सांगतो आम्ही इथं उपाशी मरतोय आणि तुपाशी जेवताय तर उपाशी माणसाने तुमचा द्वेष केला तर काय चुकीचं आहे का नाही तुमचा द्वेष करायचा हजार वर्ष आम्ही इथे गुलामीमध्ये पिचत पडलो आहोत आम्ही तुमचा द्वेष का करायचा नाही येस मी ब्राह्मणांचा द्वेष करतो त्याचं कारण ते आम्हाला बरोबरचं मानत नाही बाबासाहेब नसते तर अस्पृश्यतेचा आजही कायदा असता आणि आज कायदा जर अस्पृश्यतेचा असता तर माझ्या काळामध्ये निश्चितपणे गाडगाड कोणीला असतं आणि पाठीला कराटी लावलेला असते बाबासाहेबांच्यामुळे आम्ही आज उभ्या आहोत स्वाभिमानान ताट हे ज्यांना पावत नाही त्यांनी कशा पद्धतीनं राज्य आणलं ते आम्हाला माहिती आहे लांड्या लबाड्या करायच्या चोऱ्या करायच्या खोटं नाटक बोलायचं बहुजन समाजाला विस्कटून टाकायचं त्यांच्या तापसात भांडणं लावून टाकायची कुणी आणलं जाती संतांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा हिंदू हा शब्द नाही अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हिंदू हा शब्द नाही मित्र हो हे समजून घ्या ज्ञानेश्वरी तर अलीकडचा कालखंड आहे ज्ञानेश्वरी पासून तुकारामाच्या गाथेपर्यंत हिंदू हा शब्द कोणत्याही साहित्यिकानं वापरलेला नाही संतांनी वापरलेला नाही पण हा हिंदू शब्द कसा आला 1861 साली जेव्हा ब्रिटिशांनी पहिलं सेन्सस केलं तेव्हा मुस्लिमांना मुस्लिम म्हणता येत होतं शिखांना शीख म्हणता येत होतं जैनांना जैन म्हणता येत होतं पण ही वारलेली बोरलेली जी प्रजा आहे याला काय म्हणायचं हा प्रश्न जेव्हा ब्रिटिशांच्या पुढे आला तेव्हा हिंदू शब्द आलेला आहे ऑन द रेकॉर्ड 1861 साली हिंदू हा शब्द आलेला आहे जे हिंदू हिंदू करतायत ना आणि आपली पोरं आणि आपली माणसं छाती बडवतायत त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की हिंदू ही शिवी आहे मुसलमानांनी हिंदू ही शिवी दिलेली आहे चोर लुटेरू गुन्हेगार असं त्याचा अरेबियन अर्थ आहे आणि आम्ही सांगतो होय हिंदू आहे याचा अभिमान आहे म्हणजे मी गुन्हेगार आहे चोर आहे याचा मला अभिमान आहे पडेल का हिंदू हा शब्द आला आणि बौद्ध हा शब्द का पुसला गेला मधल्या व्हॅक्युमच्या काळामध्ये आम्ही कुठं कोण होतो 13व्या शतकाच्या पूर्वी आम्ही कोण होतो 12व्या शतकाच्या पूर्वी आम्ही कोण होतो सगळे तर आम्ही नव्हतोच कुणी मग जर आम्ही होतो तर आमचं नाव काय सांगा ना का नाही सांगत हा देश बुद्धाचा होता होय हा देश बुद्धाचा होता आम्ही सारे बौद्ध आहोत आम्ही ब्राह्मणेतर समाजातले सारे लोक बौद्ध आहेत त्याच्यातून वाटेल एवढे पुरावे द्यायला मी तयार आहे टाकलं हे पाप कुणी केलं तुम्हीच केलं ना स्वतःच्या स्वार्थासाठी आज आम्ही जाती पाळतो हे जाती सुद्धा आमच्या नाही आम्ही त्या जाती मागितलेल्या नाही त्या ब्राह्मणांनी आमच्या माथ्यावरती वर्णव्यवस्था लागून लादलेल्या आहेत आणि सुखामध्ये राहिले फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय बाकी सगळी प्रजा आहे गुलाम हिंदू या शब्दाचा अर्थ गुलामच आहे आणि याच्यासाठी कोणाही ब्राह्मणाशी मी वाद करायला तयार आहे मी शास्त्री भवनशी वाद केला होता आता त्यांच्याशी त्यांच्या बापाशी सुद्धा व्याज करायला तयार आहे हे काय आहे तुमचं लावलंय शरद पवार असते काय की नाही असतं काय विचाराचा ना हा कार्यक्रम भटक्यामुक्त समाजाचा होता आणि भटक्यामुक्त समाजाच्या लोकांच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी जमलेल्या लोकांच्यासाठी जर काही ते कविता सांगत असतील तर याचा अर्थ ते हिंदू धर्माच्या विरोधी आहेत का वर हिंदू धर्माच्या विरोधी असणं काही गुन्हा नाही ऐकते काय मातृवट कवितेमध्ये तो म्हणतोय झालं सगळे देव तुमचे त्याचे बाप आम्ही आहोत हेच तुमच्या देवाचे बाप आम्हीच आहोत आहोतच आम्ही तुमचे बाप कोण बाबन गेला छन्नी हातोडा घेऊन त्याच्या देवाची मूर्ती करा का नाही ना कुणी किल्ले बांधले कुणी प्रचंड प्रसाद बांधले राजवाडे बांधले ताजमहाल बांधले हे सगळं शिखरी पासून कुणी बांधलं कुणी क्षत्रिय बांधायला गेला होता कोण ब्राह्मण बांधायला गेला होता कुणी बांधले पाथरवटांनी वडरांनी कळकळ्यांनी माकडल्यांनी डोंबऱ्यांनी आम्ही लोकांनी बांधले आजही तुमची घरं आम्हीच शूद्र अतिशूद्र समाजातले लोक बांधतो अनुसूचित जाती जमातीतले लोक बांधतो
आधी प्रचंड प्रसाद जे उभे राहतात ते आमचे आहेत. एक बावन दाखवा तुम्ही मला रोजगाराच्या कामात, एक बावन गवंडीच्या हाताखाली दाखवा. व्हाय नॉट? का नाही आपल्याला राग येत? तर आपण शंडा होती काय?